नमस्कार, बी न्यूज मध्ये आपलं स्वागत। मी पूनम चौगुले। नजर टाकूया दिवसभरातील ठळक घडामोडींवर। अत्यंत चुरशीच्या वातावरणात अनेक दिग्गज आणि मातबरांचं भवितव्य झालं मतपेटीत बंद। जिल्ह्यातील 386 ग्रामपंचायतीवर कुणाचा झेंडा फडकणार याचा फैसला 18 जानेवारीला, तर पेरीड गावामध्ये झालं शून्य मतदान। इंजिनिअरिंग आणि व्यवसाय अभ्यासक्रमाला प्रवेश घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र बंधनकारक असल्यानं विद्यार्थ्यांची जात पडताळणी कार्यालयात गर्दी, काही काळ गोंधळ। कोल्हापूर जिल्ह्यात गेल्या 24 तासात नव्या 20 कोरोना रुग्णांची भर, 5 जणांना डिस्चार्ज, सलग दुसऱ्या दिवशी मृत्यूची संख्या शून्यावर। जीएसटी आकारणीबाबत केंद्र सरकारचं परिपत्रक थेट लागू होणार नसल्याचं महाराष्ट्र शासनानं केलं स्पष्ट। वन नेशन वन टॅक्सला हरताळ। आणि संकटाचे अनेक टप्पे पार करत वैयक्तिक क्रीडा प्रकारात देशासाठी पहिलं ऑलिम्पिक पदक जिंकून इतिहास घडवणाऱ्या खाशाबा जाधव यांच्या प्रेरणादायी प्रवासावर बी न्यूजचं विशेष वृत्त।